तिथे आलं तर द्यायचं 50,000 आलं तर आता आलं तर आता द्यायचं मागं सरायचं नाही. आणि गैर दूध पाजायला किती दिवस द्यायचं? किती दिवस गैर दूध पाजायला किती दिवस द्यायचं? 6-7 महिना होते. 5 ते गै 6-7 महिने द्यायचं का हिथंच ठेवायचं? नाही त्यांना द्यायचं वासूरचा आत्ता घेतला का त्यांना गाई द्यायचं पुन्हा आमच्या गाई आहे आम्ही आणून बांधाय. मग हिथंच सांभाळा म्हटलं तर त्याने तुम्हाला सगळं पैसे देतो. तुम्हाला सगळेच पैसे 50,000 हिथंच देतो. मामा तुम्ही सांभाळा म्हटलं तर काय आमच्याकडे होत नाही बाबा. तुमची जबाबदारी असते. किती खर्च येत आहे तुम्हाला गाय सांभाळायला तेवढं देतो म्हटलं? आहे ती बरोबर आहे ते वाकूचा आम्ही जबाबदारी का कोण तर मोठं झाला का कोण तर मी उचलून नेला का मी काय करणार? मग तुम्हाला पैसे दिलेले असते झोप सुद्धा लागत नाही. पैसे दिल्यावर कशाला उचलून नेते? सांगायला येत नाही. चोरले माणसाचं काय सांगायचं? यायला बघितलं का नाही? एक एक जागाला उचलून नेलाय. काय पैसे पण माणूस पण पैसे नाही ते जनावर खरं. मग म्हणजे पैसे तुमच्या खिशात असते आणि वस्तू कोण तरी घेऊन जाते? असं होतंय असं होणार की होणार होणार. मग घरात आत बांधल्यावर कशाला उचलून येते? किती त्या वेळेला आम्हाला पैसे अडकल्यावर आम्हाला कसं अवघड कशाच व्हायचं मामा? त्यांच्याकडे सगळा पाठवून द्यायचं. बाबा 7-8 महिने तुमच्याकडे गाई घेऊन जावा. गाई घेऊन जावा